सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो आहोत अकलोली इथे. अकलोलीच्या इथेच एक छोटंसं मंदिर आहे, तर सर्वात आधी त्या मंदिराला आम्ही भेट देणार आहोत. पण आज आम्ही मी एकटा नाही आलो आहे, माझ्यासोबत माझी पूर्ण फॅमिली आहे बघा इथे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत वज्रेश्वरीच्या देवीच्या दर्शनासाठी. पण त्याच्या अगोदर आपल्याला एक अकलोली हे गाव लागतं आहे, आणि त्या ठिकाणी शंकराचे मंदिर आहे, आणि त्या ठिकाणी म्हणजे पाण्याचे तीन कुंड आहेत गरम पाण्याचे. तर आपण त्या ठिकाणी दर्शन घेऊया. आपण आता समोर आहोत, त्या बस स्टॉप आहे अकलोलीचा. या ठिकाणी समोर एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण तिथं त्याची माहिती घेऊया. याला खूपच ऊन झालेलं आहे, आणि अवतीभवतीचे दुकानंसुद्धा बंद झालेले आहेत. तरीसुद्धा हाराचे दुकान इथे उघडे आहेत. तर आम्ही इथे हार फूल घेऊन मंदिरात जाणार आहोत. आई तुझे देवुले साजतै गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान नाचिन गुलाल उरवून सैताचे महिने. पाणी खूपच गरम आहे. ज्ञान ग सैताचे महिन्यात गाय तुझ देऊल साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान. इथे तीन कुंड्या आहेत, शिवकुंड, लक्ष्मणकुंड, रामकुंड आणि सीताकुंड. अशा या तीनही कुंड्यात आपल्याला आंघोळ करायची आहे. तर आम्ही आंघोळीच्या तयारीत नाही आलेलो आहेत. आपल्याला जर आंघोळ करायची असेल इथे येऊन तर नक्की करा. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हे तीन गरम पाण्याचे कुंड आहेत. तर तुम्हाला हा प्रश्न उठला असेल, हा गरम पाणी येतो तरी कुठून? तर असं लॉजिक आहे की आधीच्या काळी इथं वॉल्केन वगैरे काय असतील, तर अजूनही त्याचं काही अवशेष असेल वॉल्केनचं, म्हणून असं लॉजिक लावता येईल की खालून गरम पाण्याचं स्रोत असू शकते इथे, असं लॉजिकली विचार करू शकतो आपण. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर रांगोळ करून आले असतील आणि तुम्हाला कपडे वगैरे चेंज करायचे असतील, तर इथे मस्त अशी जागा आहे आतमध्ये जाऊन कपडे चेंज करायला, तुम्ही पाहू शकता. रामेश्वर मंदिराच्या समोरच साईबाबाचं मंदिर आहे, तिथे सुद्धा आपण दर्शन करूया. हे बघा, इथे मंदिर आहे, इथे सुद्धा आपण दर्शन करूया. तर चला. तर मित्रांनो, रामेश्वर महादेव मंदिराच्या समोरच एक साईबाबाचं मंदिर आहे, तिथे आम्ही आलो आहे दर्शन घेण्यासाठी. तर बघा, इथे माझी फॅमिली उभी आहे. तर या मंदिरात आता आपण दर्शन घेऊया आणि बघूया पुढे जाऊया. पुढे वज्रेश्वरी मंदिर आहे, त्याच्या मागे जस्ट 7 गरम पाण्याचे कुंड आहेत, तिथेही जायचं आपल्याला, म्हणून टाईम कमी आपल्याकडे. प्लस अजून त्या मंदिरातसुद्धा जायचं आपल्याला, त्या मंदिराचा एक चांगलाच इतिहास आहे. आपण साईबाबाच्या मंदिरात आलेलो आहोत, आता आपण इथे पाया पडूया. मानाचा मान घेऊन येतान भक्त या कारले डोंगराव वार तुम्ही अंगा. आता या ठिकाणी आपण सोमेश्वर मंदिरासमोर आहोत. हे समोर जुनं स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला, फार सुंदर आहे, दगडी बांधकाम आहे. पुरातन काळी माझ्या मते या ठिकाणी दिवे वगैरे लावण्याची व्यवस्था असेल, एखादा समजा महाशिवरात्रीचा काही सण वगैरे असेल त्यावेळेस दिवे वगैरे लावण्याची व्यवस्था असेल. आपण बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये जातो, तर मंदिरामध्ये जुने मंदिर आहेत, प्राचीन मंदिर आहेत, त्या ठिकाणी हे स्ट्रक्चर असं आपल्याला बघायला मिळतं आहे. ते कशासाठी बनवलेलं आहे आपल्याला तर माहिती, पण एक आपला अंदाज आहे. आणि ह्या ठिकाणी जे दिसून येतं आहे आपल्याला की हे दिवे वगैरे लावण्यासाठी याचं हे बनवलं गेलेलं स्ट्रक्चर असं आपल्याला दिसून येत आहे.
तर मित्रांनो, अकलोली इथून पुढे आम्ही आलो आहे तर तिथे 3 कुंड होते आणि इथे काहीतरी 7 कुंड आहेत. 7 कुंडे आहेत आणि इथे बाजूला तांचा नदी आहे. तर इथे बघा, 7 कुंडांपैकी हा एक कुंड आहे. याचं नाव सुभाष कुंड नाही, माहिती नाही त्याचं नाव, काही माहिती नाही मला कुंडेचं नाव इथे वगैरे काही मेन्शन नाही केलं आहे. पण मी तुम्हाला दाखवतो की इथे कशाप्रकारे आंघोळ करतात लोक. बघा इथे, इथे आपण पण येऊ शकता, पूर्ण फॅमिलीसोबत येऊ शकता. गरम पाण्याचे कुंड आहेत. जसं आपण आपल्याला मी सांगितलं आहे की व्हॉल्कॅनो इरप्शन असतो, व्हॉल्कॅनोचा काहीतरी इथे भाग आहे ज्यापैकी हा पाणी गरम राहतो इथे. तर त्यात खूप सारे लोक येतात, येऊ शकता इथे. या ठिकाणी 7 कुंड आहेत, बाजूला तांसा नदी आहे आणि इथलचं वैशिष्ट्य आपण दाखवूया. चला पुढे बघूया. या ठिकाणी एक विशेष आहे, हे जे कुंड आहेत या ठिकाणी बनवलेले आहेत वरती स्ट्रक्चर बनवून. पूर्वीच्या काळी हे कुंड म्हणजे खालच्या लेवलला होते, नंतर हे बांधकाम करून थोडं वरती केलेलं गेलेलं आहे. हा एक कुंड आहे, हा एक कुंड आहे आणि आपण नदीची पातळी बघू शकतो. नदीची पाण्याची पातळी जी आहे ना, फार खाली आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो कुंडामधून येणारं जे गरम पाणी आहे, आपण या ठिकाणी हात लावून बघू शकतो, गरम आहे एकदम. हे गरम पाणी आहे म्हणजे जमिनीमधून जे येणारं पाणी आहे गरम, ज्याला आपण इतिहासामध्ये व्हॉल्कॅनो इरप्शनमुळं जे गरम पाणी वगैरे येतं आहे, हां तशातला प्रकार आहे. एक आस्था आहे आणि अशा प्रकारे हे गरम पाणी 24 तास वाहत आहे समोर. तर आपण बघू शकतो की नदीची पातळी खाली आहे तरीसुद्धा इथून आपल्याला गरम पाणी येतं आहे आणि गरम पाणी एकसारखं वाहत आहे. तर मित्रांनो, इथे समोरच आमच्या इथे 7 कुंड होते. इथून जास्त पुढे आल्यानं पुढे आल्यावरती इथे एक आम्हाला छोटीशी नदी दिसते. बघा इथे, ही तांचा नदी आहे. तर या जागेवरती ना भरपूर असे टेंट वगैरे लावलेले आहे. टेंटमध्ये आपण जशी गाडी उभी करू शकता. बघा इथे मागे एक गाडी उभी आहे. तर पार्किंग इथे फ्री आहे, फक्त एवढंच सीन आहे की इथे तुम्हाला चहा नाश्ता वगैरे करायला लागतो, त्यानंतरच तुम्हाला पार्किंग फ्री भेटते, असं एक आहे सीन. इथे बघा, पाण्याच्या मध्ये पण आम्हाला एक कुंड दिसतो समोर. पाण्याच्या मधोमध गरम पाण्याचं कुंड आहे आणि ही बाजूला पूर्ण रिव्हर आहे थंड पाण्याची. तर आता आम्ही अकलोली इथे आहे. तुम्ही इथं बाजूला असे टेंटसारखे बघू शकता. हे सर्व इथं आपल्याला पार्किंग किंवा खाण्यापिण्यासाठी, हे सर्व नाश्ता पाण्यासाठी, हे सर्व जागा आहे. आपण आपल्याला पार्किंग फ्री असेल जर आपण इथनं काही घेणार असेल तरच. आणि इथेच आपण बघू शकता आजूबाजूला कुंडे आहेत, पण ते आपल्याला आंघोळ वगैरे करायची असते, हातपाय वगैरे आपली श्रद्धानुसार आपण करू शकता. तर हा पाठीमागे रस्ता बघू शकता, इथूनच आपण आलेलो आहोत आणि जस्ट या बाजूलाच इथे हे कुंड आहे. पण आता हे कुंडाचं पाणी काय आंघोळ करण्यालायक मला तर वाटलं नाही, कारण की खूप घाण, कारण की खूप दिवसापासून ते असंच असेल म्हणून तर पाणी घाण झालं असू शकेल. बघा इथे समोरच कुंड्या आहेत, त्याच्यासमोरच एकदम दुकानं वगैरे आहेत आणि इथे एकदम समोरच आम्ही गाडी उभी केलेली आहे. इथे पार्किंगची जागासुद्धा आहे आणि आपल्याला जिथे गाडी उभी केली आहे तिथे आपल्याला चहा वगैरे नाश्ता वगैरे घ्यायला लागेल, तरच आपल्याला पार्किंगला जागा मिळणार आहे. आणि पार्किंगच्या पुढेच थोडंसं नदी आहे, तिथं जाऊन आम्ही आता हातपाय धुवून चहा वगैरे नाश्ता वगैरे करणार आहोत. नेहमी आम्ही इथे येतो तर अजिबात एवढा पाणी नसतो, पण यावेळेला खूपच पाणी आहे. बघा किती नदी भरलेली आहे. तर चला आपण इथे आतमध्ये जाऊन थोडं हातपाय धुवूया. चला तर मी पाण्यात चालत आहे बघू शकते. पाण्यात मी आता उतरलेलो आहे, माझे शूज काढून जातात. तर माझी मम्मी इथे पाण्यात गेलेली आधीच, आता मी चाललेली. हा पाणी नॉर्मल आहे, आपण इथे उतरू शकते. मला वाटलं गरम बाजूलाच गरम पाणी आता हे बघा, मम्मी पाण्यात मजे करते. तो पाणी आहे आंघोळसुद्धा करूशी वाटते, पण आम्ही कपडे वगैरे अजिबात आणलेले नाहीत त्यामुळे आम्ही आंघोळ नाही करणार आहेत. पण तुम्ही इथे येणार तेव्हा कपडे वगैरे घेऊन या, आंघोळीच्या बंदोबस्तमध्ये या, म्हणजे तुम्हाला इथे आंघोळीचा आनंद घेता येईल आणि तुम्हाला पोहतासुद्धा येईल. खूप मोठी नदी आहे आणि तुम्हाला जर पोहता येत नसेल तर तुम्ही इथे पोहायलासुद्धा शिकणार आहेत एकदम फ्रीमध्ये ते पण. तर बघा किती मस्त पाणी आहे आणि इथे पाल मासेसुद्धा चालतात आहेत खूप, पण खूपच मजा येते. आता इथे मी गेला मी भिजवणार आहे याच्या. चला मित्रांनो, आपल्याला जायचं मंदिरमध्ये, तर चला आपण वज्रेश्वरी माताचं दर्शन घेऊया.
तर मित्रांनो, ही बघा, ही पार्किंगची जागा, इथे छोटे छोटे टेंट लावलेत आणि इथे यांचे हॉटेल्स असतात. तर इथे आम्ही गाडी उभी केली जस्ट. तर आता आम्हाला इथे उसा जरा प्यायचा होता, पण सीन असं झाला आहे की लाईट गेली म्हणून आम्हाला काही भेटणार नाही आता. तर चहा वगैरे आहेत ते आम्ही घेतले आणि जस्ट पाण्याची बॉटलसुद्धा घेतले. तर एक गोष्ट मम्मीला सांगायची आहे, काय, तुम्ही जेव्हा पण इथे येणार तर तुम्ही कुंड्यांमध्ये आंघोळ करा की नका करू, पण नदीमध्ये नक्की आंघोळ करा. इथे खूपच नदीमध्ये आंघोळ करायला मजा येते, तर तुम्ही नक्की इथे आंघोळ करा. तुम्हाला सुद्धा आनंद घेता येईल आंघोळीचा आणि पोहायचा सुद्धा आनंद घेता येईल. मागे तुम्ही बघितलं असाल किती पब्लिक होती, पब्लिक फुल इथे मजा करते पाण्यामध्ये. तर जर तुम्ही येत असाल तर नदीत नक्कीच आंघोळ करा. इथे नेहमीच एवढीच गर्दी असते का याच्यापेक्षा जास्त असते? रोजची कमी असते, पण रविवारची जास्त असते. आणि मुलांना सुट्ट्या पडल्या ना तर मग खूप गर्दी असते, खूपच गर्दी, खूपच गर्दी असते. आणि आता आईची जत्रा आहे, वजेश्वरी आईची. तर मित्रांनो, तुम्ही जर इथे यायचा विचार करत असाल तर 1 तारखेला वज्रेश्वरी माता हे मंदिराची पालखी आहे, तर तुम्ही 1 तारखेला नक्की इथे भेट देऊ शकता. दिवसाची इच्छा होती का वज्रेश्वरी मंदिराचे दर्शन करायची, तर आज कुठे संधी मिळाली आहे. चला तर मग करूया वज्रेश्वरी माता यांचे दर्शन. आईरी एक एक आई नाव तुझं ओठान, नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान. आईरी एक एक चरतान, नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान. आईलो मित्रांनो, या ठिकाणी एक वैशिष्ट्य आपण बघायला मिळतंय की जे नेपाळमध्ये रुद्राक्षाचे झाड आहेत, हां, रुद्राक्षाचे झाड जास्त प्रमाणामध्ये हिमालय पर्वतामध्ये किंवा नेपाळमध्ये आपल्याला भेटत आहे. पण या ठिकाणी एक झाड आपल्याला दिसून येत आहे, आपण समोर बघू शकता मंदिराच्या मधोमध एकदम हाईटवरती गेलेलं आहे बघा. हां हां, हा पूर्ण हाईटला लांब लचक झालेला आहे पूर्ण झाड. हा हा जो लांब लचक झालेला झाड आहे ना, हाच रुद्राक्षाचे झाड. आणि या ठिकाणी ते रुद्राक्ष पडतात, पण इथून आपल्याला एक सिक्युरिटी आहे, त्यांच्याकडून रुद्राक्ष मिळाले पण आहेत. एक रुद्राक्ष आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये, आणि आपणाला हे दाखवू इच्छितो की हा रुद्राक्ष पंचमुखी आहे आणि हा ओरिजिनल आहे. आणि हे ओरिजिनल रुद्राक्ष लवकर मिळत नाही. ओरिजिनल रुद्राक्ष मिळवण्यासाठी तुम्हाला एक झाडामधूनच हे म्हणजे फळ आहे झाडाचं. आपल्याला माहिती नसेल की हा मंदिर कोणी बांधलाय, कशासाठी बांधलाय आणि कधी बांधला गेला होता, तर मी तुम्हाला सांगतो. जेव्हा 1738 ते 1734 मध्ये चिमाजी अप्पा वसईच्या मोहिमेवर गेले होते, पण त्यांना तिथे यश नव्हतं मिळत. पण त्यांनी काय केलं की रस्त्यात इथे वज्रेश्वरी माताचं मंदिर होतं, इथे त्यांनी नवस घेतलेला की जर मी वसईची मोहीम जिंकलो तर इथे किल्ल्याप्रमाणे तुझं मंदिर बांधेल. तर वसई किल्ला जिंकल्यानंतर त्यांनी इथे हा एक किल्ल्याप्रमाणे भव्य असा हा मंदिर बांधलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा हा मंदिर किती भव्य आणि मोठा मंदिर आहे. आज बघितल्यानंतर असंच वाटेल तुम्हाला जुनं बांधकाम आहे, कारण की हा आहे जुनं बांधकाम, पेशवेकालीन बांधकाम आहे. शिवाजी अप्पांनी हा मंदिर बांधलेला आहे, बघा किती मस्त मंदिर वाटतंय. मला तर असं दगडी मंदिर बघायला खूप आवडतात, पण जे मी तुम्हाला सांगितलं की हा किल्ल्याप्रमाणे का आहे, तर बघा इथे या साईडला तुम्ही बघू शकता तटबंदी आहे तिथे छोटीशी, या साईडला इथे आपल्याला तटबंदी बघायला मिळते. मागे खूप मोठी भिंत आहे, तिथेही तटबंदी आहे. म्हणजे काय, किल्ल्याप्रमाणे मंदिर बांधलेलं असं सांगितलेलं शिमाजी अप्पांनी, आणि तेच खरंच किल्ल्याप्रमाणे हा मंदिर बनवलेला आहे. आता समोर मी तुम्हाला दाखवतो, तो जो हा स्ट्रेटवरती झाड दिसतोय तुम्हाला, तो रुद्राक्षाचं झाड आहे. त्याच्याच खाली एक छोटंसं शिवशंकराचं मंदिर बांधलेलं आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला बाहेरून दाखवलं की हा तो झाड होता रुद्राक्षाचं झाड, ते इथे बघा रुद्राक्षाचं झाड झाडून इथे आहे. याच्या बाजूला मस्त असं बनवले बसण्यासाठी जागा जुन्या वेळी असेल, पण आता याच्या पूर्ण साईडला कवर केलं आणि याला मस्त एक मंदिर बनवलेलं आहे.
तर इथून ते डायरेक्ट स्ट्रेट बघा वरती ओपन हॉल आहे, इथून हा झाड असं वरती जातो. तर रुद्राक्षाच्या या झाडाचे रुद्राक्ष म्हणजे ज्याचे जे फळ असतात ते रुद्राक्ष ते आपल्याला इथे सिक्युरिटी गार्ड्सकडे सुद्धा भेटतात. तर कधी याल तर ते रुद्राक्ष पाहिजे असतील तर सिक्युरिटी गार्ड्सकडून नक्की घ्या. तर मित्रांनो, आजचा आपल्याला व्हिडिओ हा कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ऐतिहासिक स्थळी किंवा मंदिरावरती. तोपर्यंत जय हिंद. तर मित्रांनो, आज आम्ही एक छोटीशी घंटी विकत घेतलेली आहे. तुमच्या घरात जर देवघर असेल ना, तुम्ही देवपूजा करत असणार, तर तुमच्या घरात ही घंटी असायलाच पाहिजे, जेणेकरून आपलं अवतीभोवतीचं वातावरण एकदम शुद्ध राहणार आणि नकारात्मक शक्ती दूर होऊन सकारात्मक शक्ती जागृत होणार. आपल्याला जेवढे पण आजार आहेत तेवढे लवकरात लवकर बरे होण्यात आपल्याला मदतसुद्धा मिळू शकते. ही छोटीशी घंटी आपल्याला खूपच उपयोगी पडू शकते, म्हणून ही घंटीचा तुम्ही नक्की उपयोग करा.